राज्यातल्या शाळांचा आज पहिला दिवस आहे. मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. सरकारनं ठरवलेल्या एक राज्य एक गणवेश या धोरणानुसार विद्यार्थ्यांना ड्रेस मिळणं गरजेचं होतं. मात्र गेल्या वर्षीचा ड्रेस घालून जाण्याची 48 लाख विद्यार्थ्यांवर वेळ आली. विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे राज्य सरकारनं आदेश काढले होते. मात्र प्रत्यक्षात अजूनही हे शक्य झालेलं नाहीये. ड्रेस शिवून देणं शक्य न झाल्यानं स्थानिक पातळीवर बचत गटांकडून ड्रेस शिवून घ्या असं सांगण्यात आलं. मात्र ते कापडही अजून पोहोचू शकलं नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी आज राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जवळपास 48 लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित आहेत. तर संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरामध्ये 2000 जिल्हा परिषद शाळेत त्या विद्यार्थ्यांना कापड द्यायला अजून किमान एक महिना आणि त्यानंतर शिवायला काही दिवस लागतील असं जिल्हा परिषदेच्या सीईओंनी सांगितलं. तर एक राज्य एक गणवेश हा सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं पालक संघटनांनी म्हटलं. तर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा हिरमोड झालाय. एक राज्य एक गणवेश या धोरणाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण विद्यार्थ्यांना अजून नवीन गणवेश मिळालेलाच नाही. जे जिल्हास्तरावर जे नियोजनची गरज होती ते आपण केलेली आहे. यामध्ये जिल्हास्तरावर आपल्याकडे बचत गट मार्फत त्याचं शिवणकाम होणार होतं. त्या संदर्भात जवळपास 1200 बचत गटांची आपल्याकडे नोंद झालेली आहे. ते जसंच आपल्याकडे कापड आला ते शिवणकाम करून देणार आहे आणि त्यासाठी जवळपास 20 डेज लागतात. ते प्रत्येक शाळासोबत त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पण प्रत्येक छोट्या गावामध्ये ज्या गावाची 200, 300, 400 लोकसंख्या आहे त्या गावामध्ये शिक्षक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत पण बचत गट नाही आहेत. कदाचित बचत गटही असतील पण त्या बचत गटाच्या महिलांना शिवणकलेचं ज्ञान नाही आहे. मग त्यामुळे हे शक्यच नाही झालेलं. आणि वरून आजच्या डेटपर्यंत या तारखेपर्यंत म्हणजे आज 14 तारीख आहे, 14 जून, उद्या शाळा सुरू होत आहेत. मी पूर्ण खात्रीने आणि जबाबदारीने सांगतो की एकाही शाळेमध्ये दोन्ही ड्रेस आलेले नाहीत. ना कपडा आला ना वरून शिवून दिलेला ड्रेस आलेला आहे. हे सिस्टम पूर्णतः ही जी एक राज्य एक गणवेश ही योजना पूर्णपणे आजच्या तारखेला तरी अयशस्वी ठरलेली दिसते.